कठोर, खूब कठोर, खूब कठोर। नमस्कार मंडळी, मी अद्वैत दादरकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या नृत्याच्या भन्नाट कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बॅचलर रिटर्नात सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन। बस 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 नाही, रेड बस। अरे बसणाऱ्या गप्पच म्हणलं। अगं काय आत्ता भागाची सुरुवात केली मी एवढी फ्रेश, आल्याला असं बस 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 भुसणाऱ्या वगैरे असे शब्द वापरायचे नाहीत, शोभत काय असं करू नये, बरं नाही दिसत आहे। असं तुला सोडलं ना तर सगळंच बरं दिसतंय। हे वच वच करतोयस ना मन म्हणलं गप बस। बरं ते सोड, मुद्द्याचं बोल, कुठं आहे काय सुपारी कुठं आहे? तू म्हणला होतास ना मुलींना घेऊन ये, त्या पण माझ्या मुली कशांना तुम ठटून आल्यात, बाय बाय बाय। थँक्यू। हे कोणाला होत? गंगाला, हरकत नाही। ठीक आहे सुरुवात आहे ना, पण आहे का खरंच छान दिसतंय माग। हो हो माग। आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, सुपारी द्यायच्या पहिला माझ्या मुलींकडं नजर जरी टाकलीस ना का हे डोळे काढणशी स्नूकर खेळीन बघ। ते सुपारी मी आत्ता इथून निघते माझ्या पोरींना घेऊन, चला का पोरी? थांबा सांगतो। अगं तू मगातपासून मला विचारतेस पण मी उत्तर देत नाहीये, ह्याचं कारण सुपारी मी आणलेली आहे पण मी सुपारी देणार नाहीये। अरे सुपारी तर आपले परीक्षक देणार आहेत। म्हणजे काय? अगं म्हणजे काय, सुपारी म्हणजे मार्क। हा पण परीक्षक, परीक्षक मात्र डान्सच्या जोरावरच मार्क देणार आहेत। शेवटी कसं आहे, हा स्पर्धेचा फळ आहे आणि ही स्पर्धा निकोप व्हावी म्हणूनच परीक्षक आहेत। ते या मुलींच्या डान्स कडे बारीक नजरेने बघणार आहेत, जे मी सुद्धा बघणार आहे। पण फरक एवढाच आहे की परीक्षक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचं कौतुक करणार आहेत, चुका सुद्धा दाखवून देणार आहेत आणि वेळ प्रसंगी त्यांची कान उघडणी सुद्धा करणार आहेत। आजपासून माझ्या पोरींची परीक्षा चालू होणार आहे, माझ्या मनात कसं दुड 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 व्हायला लागले बाप। दादर कर, मी काय म्हणते ना ते तुझं काम कर, मी मागं जाऊन माझ्या पोरींचा नाच बघते। हा अरे थँक्यू, आणि एवढ्या समजुतीने माझ्याशी बोलल्याबद्दल सुद्धा धन्यवाद। हो ना, थँक्यू सो मच। बघ बघ आरामात। तो आधी आपण स्वागत करूया आपल्या 14 डान्सिंग क्वीन्स आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओंकार शिंदेच, आपले परीक्षक क्लासिक डान्सर मयूर वैद्य, अभिनेत्री हिरकणी आणि नृत्यातली अप्सरा सोनाली कुलकर्णी। आता सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या भागाला, वळूयात आपल्या परफॉर्मन्स कडे। मंडळी, सचिन तेंडुलकर आणि वानखेडे स्टेडियम हे नातं तुम्हाला माहितीच आहे। सचिन वानखेडेमध्ये उतरला आणि त्याने सेंचुरी केली नाही असं होत नाही, शेवटी होमग्राऊंड आहे। तसंच आपली जी पुढची स्पर्धक आहे तिचं लावणी हेच होमग्राऊंड आहे, त्यामुळे इकडे ती डबल सेंचुरी मारल्याशिवाय राहणार नाहीये। तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया मराठवाड्याची शान दीपाली नायगावकर। झुल्यात झुलवा राया पिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा कुलकंद खेळवा मला पिरतीच्या झुल्यात झुलवा
काय किती बेवान होऊन नाचावं एखाद्याने किती मुलींनो. लावणी काय असते, लावणी ही असते. थँक्यू गाईज. एक तर सुरुवातीला तोडा केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपला हार पडतोय, मग आपण फार हुशारीने खाली अशी ती पोज देत असताना असं फेकला तो मध्येच. वा, ही अशी मंचावरती हुशारी लागते आपल्याला. अदाकारी म्हणू नका, स्टेप्स म्हणू नका, कोरिओग्राफी म्हणू नका, नाच म्हणू नका, एनर्जी म्हणू नका, आणि शेवटी तर म्हणजे काय हे, म्हणजे कुठल्या लेवलचा परफॉर्मन्स आहे हा. आणि मला त्या सगळ्या मुलींचं विशेष कौतुक की तुम्ही काय सिंक्रो देताय, कडक कडक कडक. थँक्यू. मला एकदा आता सगळ्या मुलींना स्टेजवर बोलवायचंय. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, फिरतीच्या झुल्यात झुलवा. बरं, आता त्या दिवशी तू मला तुझे तुला मिळालेले 1000 रुपये जे होते त्यातले 500 दिलेत, मग तुझ्याकडे आता 500 कमी असतील ना, तर ते मी भरून काढू का? ही 500 नोट मला तुला आणि संपूर्ण टीमला द्यावी. नक्की नक्की. मयूर, दीपाली, खूप कमी परफॉर्मन्सेसनं इथे टच होतात मला, आणि मी तुझा परफॉर्मन्स चालू असताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. इतका तूच बहारदार परफॉर्मन्स दिला, मला पण ओमकाला आणि तुला काहीतरी द्यावासं वाटतंय तिथे येऊन. सगळ्या पुढच्या परफॉर्मन्स साठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.
अय मर्दा तिकडे कुठं बघायचा, इकडं लक्ष दे की तांबड्या पांढऱ्या रस्त्यासारखा झणझणीत परफॉर्मन्स होणार आहे आता इकडं. म्हणजे तो झाल्यावर सगळे टांगा पलटी आणि घोड फरार होणार आहेत बघा, कारण वहिनी साहेब येत आहेत मर्दा, वहिनी साहेब. आणि वहिनी साहेबांचा नादच खुला हाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुझ्यात जीव रंगलाच्या वहिनी साहेब अर्थात धनश्री काडगावकर. कठोर वहिनी साहेब, खूप कठोर, खूप कठोर. वा मयूर. धनश्री इतकी सुंदर नाचली आहेस ना तू की आम्हाला तू चेअरवरती नाचायला लावलंस, मला तरी लावलंस. एक तर गाणं फार धमाल आहे आणि तू तेवढ्या धमाल नाचलीस याच्यावरती. तुझा चेहरा इतका बोलत होता की तुझ्या दागिन्यांपेक्षा चेहरा चमकत होता तुझा, आणि जे या लावणीला एक्सपेक्टेड होतं. थँक्यू सोनाली. मला दिसतंय तुमच्या सगळ्यांवरती खूप प्रेशर आहे मुलींनो, खूप एक्सपेक्टेशन्स आहेत महाराष्ट्राला तुमच्याकडून, आम्हाला तुमच्याकडून, सगळ्यांनाच. त्यामुळे खूप प्रेशर येऊ शकतं आणि मग प्रेशरमध्ये एका परफॉर्मरला परफॉर्म करणं किती अवघड असतं हे मी खूप जवळून समजू शकते, मला त्याची कल्पना आहे. धनश्री, मागच्या आठवड्यात तुझ्या मनातलं मयूरने त्याच्या एक्सप्रेशनद्वारे आम्हाला दाखवलं, पण कसं आहे आमची भूक काही केल्या भागत नाही आहे. म्हणजे मयूरचा चेहरा बोललाच, पण आता चेहरा आणि हात दोन्ही बोलले पाहिजेत अशी एक अट आहे. अजून एक अट अशी आहे की ह्या वेळेला हात माझे असतील, म्हणजे मयूर सरकार तुझं पण पाठिंबा माझा. तर बघूया माझ्यासारख्या अत्यंत नम्र होळ्या भाबड्या अशा माणसाला हे जमतंय का प्लीज. ऍक्शन. लावणीचा फड सजलाय, 14 पुरींमधी आम्हीच भारी दिसाया पाहिजे, कळलं? अगं काय डोसक्यात फॉल्ट आहे काय तुझ्या? गॉगल कुठं आहे आमचा? कुठं आहे? बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चला निघायचं. बरं आमचं हे कुठं आहेत? हे म्हणजे आमचं हे कुठं आहेत? त्यांना म्हणावं येळेत या. आम्ही इथं जरा टेन्शनच आलंय खरं,
एवढा मोठा लावणीचा फड सजलाय. समद्या पोरींमध्ये जर नाही आम्ही चांगलं दिसलो का नाही तर तुझं डोसकं पहिला फोडणार आहे आम्ही. बरं, आता त्या पुरींमध्ये आम्हाला जरा आधा करीबी करायला लागल. डोळे असे फिरले पाहिजेत. कसे? बरं चल निघायचं. चल 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 निघू. कसा वाटला पाठिंबा मयूर? अप्रतिम. खूप मजा आली मयूर. प्लीज तू स्थानाबद्दल. लावणीची व्याप्ती खूप मोठी आहे. ती खरंच शब्दात मांडण्याच्या पलीकडची. शिवछत्रपतींच्या काळात जन्माला आलेल्या लावणीनं पेशवाईमध्ये बाळसं धरलं. आज लावणी इतकी समृद्ध आहे की ही महाराष्ट्राची लोककला असूनही राजस्थानी लोकनृत्य घुमर आणि पाश्चिमात्य बेली डान्स यांना ती अगदी सहजपणे आपल्यात सामावून घेते. या सगळ्यामध्ये मूळ लावणीचा ठसका मात्र कुठेही कमी होत नाही आहे. विविधतेने नटलेली ही समृद्ध लावणी आपल्या समोर सादर करायला आता येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सबसे हार्ड कृतिका गायकवाड. हार्ड कृतिका गायकवाड. सोनाली कमाल लीजची कॉन्सेप्ट. कोरिओग्राफी ब्रिलियंट होती. कृतिका तू कमाल एक्झिक्यूट केलं. सगळ्या बारीक बारीक गोष्टी म्हणजे जिकडे तू बेलीची मुवमेंट केली तिकडेच तू कमाल ती लावणीची स्टेप केलीस. तिथेच तू मस्त घुमरची स्टेप करत होती. सो इतकं छान ते सिंक्रोनाइज झालं होतं. सगळ्यात जास्त क्रेडिट्स द्यायला आवडेल म्हणजे ओमकारला. थँक्यू. कारण नेत्रदीपक कोरिओग्राफी. थँक्यू थँक्यू सो मच नेत्रदीपक. आणि खरंच दीपक सगळे होते. प्रॉपर्टी तर मला वाटतं एक घरी घेऊन जावी इतकं ते सुंदर दिसत होतं सगळं ओपनिंगच. हां, जसं आता या खुर्चीची तीच तर गंमत आहे की कुठेतरी काहीतरी दिसतं. तू जेव्हा आलीस तेव्हा तुला तो झटका लागला एका मुलीचा.
पटू तू इतका ऍटिट्यूड सुंदर ठेवलास, तू तिला न जुमानता जी पुढे आलीस अक्षरशः तो स्टान्स घेऊन, म्हणजे अप्रतिम, म्हणजे कुठेही वाटलं नसेल की तुला असं काहीतरी कोणाचा धक्का लागलाय, इतक्या सुंदरतेने आली. तीन स्टाईल्स याच्यात होत्या. घुमर राजस्थानातलं टोटली वेगळं, बेली अगेन ईस्ट वेस्ट, आणि लावणी. त्याच्यामुळे या तीन गोष्टींचा जो समन्वय साधला, मी म्हणतो हा त्रिवेणी संगम होता, हा वाटतो युवा डान्सिंग क्वीनचा मंच आणि ही कोरिओग्राफी आणि हे डान्सर्स. हॅट्स ऑफ. मला काय वाटतं माहितीये, इतका हा सुंदर परफॉर्मन्स झालेला आहे. येस, प्रॉप्स इतके सुंदर आहेत, तू इतका सुंदर दिसतोयस, तुझा तो लागलेला पदर पण इतका छान आहे. मला वाटतं तो प्रॉप घेऊन तू आम्हाला एक बेली डान्स दाखवावा. तू मला नाचवतास ना, तू मला डायलॉग म्हणायला लावतोस ना, मग आता तू बेली डान्स करायचा. हम कैसे छोडने वाले. आपली पुढची स्पर्धा घ्या, तिच्या पायामध्ये काटा रुतलेला आहे, पण कसं आहे की लावणीमध्ये एवढी ताकद आहे की त्या सगळ्या दुखण्यांवर मात करू शकते. आपल्या सगळ्यांनाच विठाबाई नारायणगावकर यांची गोष्ट माहितीच आहे. त्या गरोदर असताना फडावर लावणी करत होत्या आणि ऐन लावणीच्या मध्ये त्यांना प्रसूती कळायला लागल्या. वेदना असह्य झाल्यावर पडद्याच्या मागे जाऊन त्यांनी बाळाला जन्म दिला आणि पुन्हा मंचावर येऊन लावणी सुरू केली. एवढी घट्ट नाळ जोडली आहे लावणीने कलावंतांशी, मग पायात रुतलेल्या काट्याचं काय घेऊन बसलात तुम्ही. याच रुतलेल्या काट्याची काटा किर्र लावणी सादर करायला येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, येते नाशिकची क्षमा देशपांडे. पुन्हा पुन्हाला सांगा माझा इशारा ह्यो पटला, पुन्हा पुन्हाला सांगा माझा इशारा ह्यो पटला. आई गो गोऱ्या गोऱ्या टाटट काटा रुतला, गोऱ्या गोऱ्या टाटट काटा रुतला. काटा 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 काटा, मला तर भरपूर रुतलेला आहे काटा. आता परीक्षकांना विचारूया त्यांना रुतलाय की नाही काटा. सोनाली, खूप छान छान मोमेंट तुम्ही ज्या केल्या, एक तर ती तू त्याच्यावरती उभी राहतेस आणि ती अख्खी काटवील हवेत मारलीस, बारीक बारीक वाव मोमेंट्स अनेक होत्या, आणि त्यात मला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे नाच खूप दिसला आणि उत्तम दिसला. क्षमा, खरंच खूप मजा आणलीस तू, जसा तू ती वेव केली ती पण इतकी अप्रतिम वाटली, कुठेही असं मला वाटलं नाही की कुठेही त्याला एक उगाच ती टाकली, त्या गाण्यावर जेल झाली, आणि त्याच्यानंतर लास्टला तू जे काही पायानी दाखवलं
ती मला जास्त आवडली मोमेंट. अजून पुढे तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि आता तुला रंग कळलेला आहे. वा वा रे, गोदावरीचं पाणी आहे, गोदावरीचं पाणी आहे. मला आता ओमकारला विचारावं असं वाटतंय की दोघांनी सांगितलं की आधीच्या दोन्ही डान्सेसपेक्षा तिचा आजचा परफॉर्मन्स त्यांना आवडलाय, तू काय सांगशील? सगळ्यात पहिले मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे, कारण याचा रिझन असा आहे, कारण याच्या आधीचा परफॉर्मन्स बघितला जो कृतिकाने केला, त्याचं आपण मिक्सिंग केलेलं होतं, प्रॉप्स होते, याच्या आधीही जे गेले ते तामझाम होता. पण मला यांना हेच सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीत तामझाम असल्यावर तो ॲट हिट नसतो. तुम्ही जसं परफॉर्म करताना तुम्ही त्या परफॉर्मन्सला बिलीव्ह करायला लागा, ते एक सोनं होऊन जातं. आणि कालच आमचा टेक्निकल असं बोलणं होतं, ही म्हणली की कसं होतं, मला थोडं टेन्शन आलं. म्हटलं तू तुझ्या परफॉर्मन्सवर बिलीव्ह करायला शिक, तू जेव्हा बिलीव्ह करशील ना तेव्हा तू परफॉर्मन्स जगशील. आणि आज तिने ते केलं. सो मला पण तुला स्टँडिंग ओवेशन द्यायचं आहे, आणि का तू ते एका दिवसात केलंस. आणि खरंच हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सो मच सर. तुझ्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. नजाकत अदाकारी या सगळ्याची लावणीला भरभरून देणगी लाभलेली आहे. लावण्यवतीचे हावभाव, तिच्या नजरेतल्या इशारांची नजाकत, ह्याची जादू कधी कधी अशी चालते की पायातल्या घुंगरांनाही जरा आराम मिळतो. आणि त्यातूनच उदयाला येते बैठकीची लावणी. अदाकारी आणि लावण्याने भरलेली हीच बैठकीची लावणी आपल्या समोर सादर करायला येते. जोरदार टाळ्याने स्वागत करूया तुला पाहतेरीची ईशा, अर्थात गायत्री दातारच. कळी ग गोड, तुला ना अशी गुंडाळून घरी न्यावीशी वाटली आजची कळी. किती गोड दिसतेस. थँक्यू. सुरुवातीला तर अशी ती अशी चॉकलेट आपण बाहेर काढतो तशी आलीस तू बाहेर. वा वा वा, छान 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 छान. मयूर, खरंच तुझ्या गाण्याप्रमाणे तुझा परफॉर्मन्स रंगला, कारण जशी कळी खुलत गेली तसाच तुझा परफॉर्मन्स खुलत गेला. म्हणजे सुरुवातीला मला धाकधूक होती की एवढं सगळं आणलेलं आहे तोरणं विरणं, आणि त्याच्यात ना तू भुंग्यासारखी तू अशी वरती आलीस, नाचत गेलीस आणि त्या स्पॉटमध्येच करत होतीस. आणि तेही इतकं सुंदर चाललेलं फ्लोअर वर्क तुझं, म्हणजे बसून अक्षरशः तू अदा दाखवत होतीस. आणि आता ही परंपरा खरं तर संपत चाललेली आहे, पण ती जिवंत केल्यासारखी मला वाटली. त्या फ्लोअरवर परफॉर्म केलं, मग हळूहळू पुढे आली. आणि इथेहून तू काय केलं करून दाखव ना एकदा, प्लीज करून दाखव. गायत्री कुठे होतीस ग तू?
अप्रतिम. थैंक यू सो मच दादा. सोनाली बोला. आता कसं वाटतंय? वाटतंय छान वाटतंय. म्हणजे माहित नाही कसं वाटतंय. हे तो वाटतंय तिला. हीच तिची इमोशन आहे. हीच इमोशन आहे. मला खूप आवडलं गायत्री की तू नॅचरल नाचलीस. तू अजिबात आव आणला नाही की बघा माझा नाच आणि मी आता काय करते वगैरे, काही नाही. सुरुवातीचा जो भाग होता तो पूर्णपणे बैठकीची लावणी आणि अदाकारी होती जी तू कमाल केलीस. तुला माहिती आहे तुझा हातखंडा काय आहे आणि ओंकारलाही माहिती आहे तुझा हातखंडा काय आहे. त्याचा पूर्ण वापर आणि उपयुक्त असा वापर केला गेला. सुंदर परफॉर्मन्स होता गायत्री. आय एम सो इम्प्रेस्ड अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस. वा मजा आली गायत्री. तुझ्यामुळेच एक प्रथा सुरू झालेली आहे इकडे, इच्छा पूर्ण करण्याची आणि वेगवेगळ्या भूमिका करण्याची. सो यावेळेला पण ती प्रथा पुढे जाणार आहे. फक्त यावेळेला तू तुला पाहतेरीमधली ईशाच आहेस. तुला ईशाच प्ले करायची आहे आणि मी तुझा एक 60 वर्षाचा नवरा आहे. एवढा? 65 करूया. 70 कर. 70 ओके. 70 वर्षाचा मी नवरा आहे आणि मला असं वाटायला लागलंय अचानक की ही खूपच लहान आहे माझ्यासाठी. मला जरा माझ्या आयुष्यात मॅच्युरिटीची गरज आहे. सो ती मॅच्युअर्ड मुलगी जी मला बघायला आलेली आहे ती दुर्दैवाने सोनाली कुलकर्णी आहे. कोणाचं दुर्दैव? प्रेक्षकांचं. किती सेफ. म्हणजे मी किती 50 वर्षाची असते? मॅच्युअर्ड असतेस. आणि अर्थातच सासूच्या भूमिकेत पुन्हा एकदा मयूर वैद्य. अग चहा आण जर. अग बाई किती गोड आहे तुमची नात. कितवीत आहेस ग पोर? ती नात नाहीये माझी. नात नाहीये, ती माझी पहिली बायको आहे. एवढीशी सर? ती फारच लहान पडते. जरा मोठी बायको आणावी म्हणते. जरा मॅच्युअर्ड हवी होती. मॅच्युअर्ड? मॅच्युअर्ड हवी होती. मग पॉलिसी घ्या ना सर. ते मॅच्युअर्ड म्हणजे माझ्या आईचं असं म्हणणं आहे, समजूतदार. समजूतदार मला 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 समजून घेणारी. माझ्या घराचं रक्षण करणारी. मग कुत्रा घ्या ना एखादा. सोय म्हणूनच तुला बोलवलंय. सोय कुत्र कसं चालेल? कुत्र नाही, कुत्र रक्षण नाही. कुत्र स्वयंपाक करत का? मग ही आहे ना स्वयंपाकाला. नाही, तिच्या स्वयंपाकाचं नाव नको काढूस. स्वयंपाक म्हटलं की भातुकलीचा खेळ खेळायला लागते. आणि सोडा बॉटलच्या चष्म्यानी त्या चपात्या शोधाव्या लागतात. आणि लोणचं खायचं म्हटलं की दुर्बीण लावायला लागते. सर काय ग, तुला किचन मधलं काय येतं ग? मला मला खूप काही येतं. वा. मला मला आळस येतो. मला मला फोनवर बोलता येतं. मला कधी कधी खूप कंटाळाही येतो. सर काय ग? सर पाहिलं ठीक काहीच कामाची नाहीये. मी शिकवेन तुला. काय मी शिकवेन? बरं मला सांग, तुला भरत काम येतं का? हो हो का? हो दाखव. दाखव दाखव. गोड गोरगिरी लाल लालगिरी काही तो होणार नव्हे. गोड गोरगिरी लाल लालगिरी काही तो होणार नव्हे. बाय बाय. बस 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 बाई बस बस. अग भरत जाधवचं काम नाही म्हणालो मी. भरत काम? भरत 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 जाऊ दे. मला सांग, तुला काही दुसरं काही येतं का? वाजवता गातो येतं? हा वाजवता येतं ना. म्हणजे मी इतकं छान वाजवते ना की माझ्या वाजवण्याबद्दलची चर्चा गावा गावात चौकात चौकात होते. अरे वा, काय वाजवते तू? काना खाली. सर वाजवून दाखव. नको 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 नको.
राहू दे रागा हरकत नाही, मी ऍडजस्ट करून घेईन, ऍडजस्ट करून घेईन सगळं. सर आता बरं तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येते, कारण तिचे डोळे घारे आहेत आणि अशी न घाबरवता हसते सुद्धा ती. सर 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 माझं काय होणार पण आता? अगं काळजी नको करू, आम्ही दोघं तुला दत्तक घेऊ. वाव दत्तक. कसा संसार केला हिच्या बरोबर मला कळत नाहीये, लाकडी खेळणं झालंय माझ. आम्ही हे घेतेस का? आम्ही जरा पाया पडतो. सासूबाईंच्या पाया पडू आपण. अहो पाया पडायच्या आहेत, पायावर पडायचं नाहीये. जाऊ दे. अहो बर वाटतंय ना? बर वाटतंय ग, छान वाटतंय. मयूर आणि सोनाली थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं मंडळी, तर आता पाण्याच्या बादल्या, वाळूच्या बादल्या, ब्लँकेट, फायर एक्स्टिंग्विशर वगैरे सगळं आणून ठेवा, कारण आता इकडे आग लागणार आहे. आग आणि एवढं सगळं आणूनही ती आग विजेलच ह्याची काही खात्री नाही, कारण पाण्यातही आग लावायची ताकद जिच्यामध्ये आहे. तर दिल थांब के बैठी आहे, येते अमरावतीची नेहा खान. अग ग ग ग ग ग अग ग ग आज आमचं पाखरू फडफडलंय जणू. ग ग ग ग ग ग ग ते उठताना दुखलं म्हणून. वा 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 नेहा, जबरदस्त, बहारदार, धमाकेदार. सोनाली खूप गोड दिसतेस तू नेहा, अशा पेहरावात आम्ही तुला पहिल्यांदाच बघतोय. छान सुंदर दिसतेस.
मस्त आणि कोरिओग्राफी छान होती. वेगळ्या पद्धतीने हा नाच बसवण्याचा प्रयत्न होता. काही त्याच्यात मॉडर्नायझेशनसुद्धा होतं. ते फार छान पद्धतीने बसलं. म्हणजे उगाच आपण काहीतरी वेगळं करायला जातो आहे असं नव्हतं. ते छान स्मूथली फॉलो झालं त्यातनं. मला थोडीशी अदाकारी जास्त अपेक्षित आहे, कारण हे गाणं मुळात अदाकारीचं आहे. त्यामुळे नेहा, तू पहिल्यांदा केलं आहेस, त्यामुळे पहिल्याच फटक्यात तू छान केलंस परफॉर्म, पण आणखी चांगलं होऊ शकतं. Yes. एक खूप सुंदर जागा तुझ्याकडे होती, ती मी अशी अशी होती की आता घेशील आता घेशील. तुझा पदर असा समोर आला होता, बराच वेळ तो असा समोर होता, आणि मला वाटलं की आता पडदा लाजचा फेकला ना तू फेकशील. जागा कशी काढायची ना, हे तुम्हाला ऑन द स्पॉट आलं पाहिजे. सो बी व्हेरी व्हेरी शार्प ऑन स्टेज ना, कुठे तुम्हाला काय मिळू शकतं आणि त्यातनं काहीतरी वेगळं घडू शकतं, ती संधी सोडू नका, त्या संधीचं सोनं करा. सो नेहा, पुढच्या लक्षात ठेव, असं काही झालं ना की ते छान वापरायचं परफॉर्मन्समध्ये. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. मी थोडा माझ्या पदराचा वापर करतो दिलाय मयूर. खर तरी चित्रपटातली आहे, पण ती सुरेखाताईंनी इतकी फेमस केली की सुरेखाताईंचीच लावणी वाटते. आणि ती लावणी जेव्हा तुम्ही प्रेझेंट करता तेव्हा ते एक्सपेक्टेड आहेत भाव घेणं, तर ते कुठेतरी मला वाटतं नेहा कमी पडले. कळला, तुझा नाच मात्र चांगला आहे, परंतु चेहरा तेवढा सुंदर बोलला पाहिजे. तर नेहा, तुझ्याकडनं सुद्धा खूप अपेक्षा आहेत, तू सुंदर करशील आणि जरा चेहऱ्याला बोलकं करशील अशी माझी अपेक्षा. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. वा, आणि यापुढे नेहा काही अडलं तर रावजी म्हणून मला इमॅजिन कर, आपोआप छान भाव येतील तुझ्या चेहऱ्यात. सोनाली, मयूर, तुम्ही खरंच आत्ता एक्सप्रेशन्स बद्दल जे काय सांगितलं खरंच खूप सुंदर होतं. सो मयूर, आत्ता तू जे काही उदाहरण दिलंस किंवा जे तोंडी सांगितलंस त्याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण होऊन जाऊ दे अशी माझी तुला विनंती आहे. सो प्लीज, तुला मी स्टेजवर याची विनंती करतो एकदा प्लीज. स्वागत करूया मयूर वैद्य. बाबा कोण आहेस तू? थँक्यू सो मच मयूर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू नेहा. थँक्यू. थँक्यू. चला तर मंडळी, आता वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. हे सोच मारीचा. हा हा, अजून किती चोच मारशील? हा काय म्हणालीस मला? चोच मारीचा. अच्छा, चोच, मग ठीक आहे. पण झालं काय तुला आखे? काय झालं? तुला काही येळकळ आहे का? नाही. काय झालं? तुला काय काम आहे इथं उभं राहायचं नाही, फुकटचं थोबाड चालवायचं. माझ्या पोरींकडे बघ जरा, ती थकल्यात बिचाऱ्या. तेच त्यांचाच विचार चालू आहे मनात. ते बंद कर, 10:30 वाजलेत. माझ्या पोरीने निघायचा बिचारा थकल्यात ग. 10:30 कुठे? खरंच 10:30 झाले. अरे बाप रे, एवढा रंगून गेलो होतो ना मी, कशाचं भानच राहिलं नाही मला. सॉरी सॉरी. असं ना, माग ये, तुला चढलेला रंग कसा उतरवते बघ. नाही, नको नको नको. मंडळी, गंगाने माझा रंग उतरवायच्या आत मी इकडेच थांबतो. हो, पण आपल्या स्पर्धेचा रंग मात्र असाच चढत जाणार आहे, त्यामुळे उद्याचा भाग पाहायला अजिबात विसरू नका. उद्याच्या भागात एकाहून एक तडकत्या भडकत्या लावण्या होणार आहेतच. आणि उद्याच्या भागात होणार आहे या मंचावरचं पहिलं एलिमिनेशन. तर उद्या रात्री 9:30 पाहायला विसरू नका डॅझलर इटरना सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन.